मुंबई गोवा महामार्गावरील एक्सेल फाट्याच्या पुढे काही अंतरावरती 31 मेच्या रात्री झालेला अपघात हा अपघात नसून तो घातपातच असल्याचा संशय अपघातात बळी पडलेल्या राकेश माने यांच्या वडिलांनी म्हणजेच रमेश माने यांनी व्यक्त केलाय. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या हद्दीत 31 मेच्या रात्री एक तरुण मृत अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी त्याला बेवारस म्हणून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणलं. अधिक तपासानंतर पोलिसांना हा तरुण लोटे येथील रहिवाशी असल्याचं समजलं. त्यानुसार त्यांनी त्याच्या वडिलांना बोलावून ओळख पटवून मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. मात्र 20 दिवसांनंतर आता राकेश माने यांच्या वडिलांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी आपल्या मुलासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनीच त्याचा अपघात केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. तरी पोलिसांनी योग्य तो तपास करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणतात रमेश माने. त्याला रात्री आहे ना, रात्री तो बरोबर ज्या माणसांबरोबर होता त्या माणसांचे माझ्याकडे पूर्ण तो रेकॉर्डिंग आहे आणि त्या रेकॉर्डिंगच्या आधारावरती त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही त्याला घरी आणून का नाही सोडलं. त्यांनी मला स्पष्टच सांगितलं की नाही, तो व्यवस्थित होता, बाईक घेऊन व्यवस्थित घरी आला. इकडं एक्सेल फाट्यावर आम्ही अर्धा तास तिथं 15-20 मिनिटं थांबलेलं. 15-20 मिनिटांनंतर तो घरी निघून गेला, पण घरी न जाता तो एक्सेल फाट्यावरच्या सीसी कॅमेऱ्यामध्ये पूर्ण तो गाडी 3:15 बाईक त्याची समोर पुढे आल्यानंतर एक्सेल फाट्याच्या पुढे येऊन त्याच्या मागून मागून एक ट्रक होता हेही त्या सीसी कॅमेऱ्यामध्ये पूर्णत्व दिसत आहे. आणि त्या संशयामागे आज आम्ही त्या तिघांना, आरोपी तिघांना पकडून ती गाडीही पोलीस स्टेशनला जमा करून ठेवलेली आहे. परंतु पुढे त्याचा निदान कोणत्याही गोष्टीचं काय लागत नसे. पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये 1 फूटवर माझ्या मुलाच्या डोक्यावरनं गाडी पुढे घेऊन मागे रिव्हर्स मारून ती गाडी ज्याला त्या टायरांना रक्त लागलेलं होतं, त्याच्या निशाणे आहेत, सगळं काय आहे हे पोलीस खात्याला आम्ही पूर्ण तो दाखवलेलं होतो आणि दाखवलेला आहे, फोटो आहे, त्याचे पुरावे सगळे दाखवून सुद्धा त्याचा विषय अजूनपर्यंत काही क्लिअर झालेला नाही. तर तो योग्य तो निर्णय लवकरात लवकर